कसे आहात सगळे, तुमचं स्वागत आहे हर्षदास फ्लेवरफुल रेसिपीमध्ये। मी आज तुम्हाला कांदे पोह्याची रेसिपी दाखवत आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने कांदे पोहे बनवले जातात। मी तुम्हाला बेसिक प्रकार दाखवत आहे। स्पेशली नाश्त्यामध्ये मला खूप आवडणारा प्रकार आहे कांदे पोहे। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। सगळ्यात आधी इथे मी तुम्हाला पोहे वॉश करून दाखवते। इथे मी 2 कप पोहे घेते। छान असे वॉश करायचे पोहे। हे पाणी सगळं काढून असे निथळत ठेवायचे चाळणीमध्ये पोहे, आणि हे बाजूला ठेवून द्यायचे। आज मी तुम्हाला पोह्याची रेसिपी दाखवते। इथे 2 चमचे तेल घ्यायचं। आपण शेंगदाणे तळून घेऊया। आपले शेंगदाणे छान तळून झालेत, मी आता ते बाजूला काढते। आता आपण पोह्याची फोडणी बघूया। सगळ्यात आधी मेथी घालते मी, राई जिरं, कढीपत्त्याची पानं, कांदा आणि आलं थोडं किसून घातलंय मी। हिरवी मिरची, बटाटा छान आता हे फ्राय करायचं। थोडासा कांदा आणि बटाटा छान शिजून द्यायचा। थोडा ओला वाटाणा घालते मी। ओल्या वाटाण्याने टेस्ट छान येते पोह्याला। थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि बटाटा आणि वाटाणा छान शिजून द्यायचा 5 मिनिटांसाठी। आता झाकण उघडायचं। आता यामध्ये 1/2 टोमॅटो टाकलाय मी चिरून बारीक। टोमॅटो थोडा छान असा मऊ होऊन द्यायचा। अजून 2 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटाने झाकण काढायचं आणि परत एकदा हलवून घ्यायचं छानपैकी। ह्यामध्ये मी आता हळद घालते, थोडासा हिंग, परत एकदा छान हलवायचं। आता ह्यामध्ये पोहे आणि शेंगदाणे मी वरती तळून टाकले, तसे ते ॲड करायचे। चवीनुसार मीठ घालायचं। छान हलवायचे पोहे। थोडी कोथिंबीर घालायची। मला पोह्यामध्ये कोथिंबीर जरा जास्तच आवडते। आता 5 मिनिटांसाठी वाफ द्यायची पोह्यांना मीडियम फ्लेमवर। आपले पोहे छानपैकी रेडी आहेत। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते।
पोहे हे कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतात आणि अशा पद्धतीने पोहे खूप छान होतात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जे कोणी नवीन व्यूअर्स आहेत हर्षदास फ्लेवरफुल रेसिपीमध्ये त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी कोणतीही नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। थँक्यू सो मच ही रेसिपी बघितल्यामुळे।